नमस्कार, द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण सीताफळ बासुंदी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे दूध घेतलंय 1 लिटर। आता हे आपण दूध आटवूया ह्याला पॅनमध्ये घेऊन। म्हशीचं दूध आहे 1 लिटर। त्यासाठी मी 3 सीताफळ घेतले, तर आपण आता ह्याला याचा पल्प काढूया। आपण काढून घेऊया सीताफळाचा पल्प, असा काढून घेऊया। स्मॅश केलं ना की ह्या बिया वेगळ्या होतात आणि पल्प वेगळा होतो, मग बिया अलगत आपल्याला चमच्याने काढता येतात। हे बघा, मी इथे 3 सीताफळ टाकले एकत्र आणि अशा ह्या बिया निघतात, सेपरेट होतात। मग ह्या बिया आपण अशा अलगत काढून टाकायच्या यातल्या। हे बघा, आपल्या हे सीताफळाच्या बिया सगळ्या काढून झाल्यात छानपैकी, हात न घालता पूर्ण बिया काढून झाल्या। आता आपण दूध आटवायला ठेवलंय तिथे बघूया। पॅनमध्ये असं दूध आटवून घेणार आहे, कारण पॅनमध्ये घेतलं ना तर पटापट दूध आटायला मदत होते। दूध छान अर्धा लिटर एवढं आटलंय। ह्या पॅनमध्ये ठेवल्यामुळे पटापट दूध आटायला मदत होते। आता ह्यामध्ये आपण अर्धा टीन मिल्कमेडचा टाकणार आहोत। हा बघा, हा 400 ग्रॅमचा आहे। अर्धा टीन पेक्षा थोडं कमीच टाकणार आहोत। आता हे मी मिल्कमेड टाकून हलवलंय चांगलं। आता यामध्ये आता आपण वेलची पावडर आणि जायफळची पूड घालणार आहोत। वेलची पावडर पण जायफळ थोडा किसून। स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि हा जो मी सीताफळचा पल्प काढलेला होता तो यामध्ये घालून मिक्स करणार आणि थंडगार सर्व्ह करणार। आपली ही सीताफळ बासुंदी तुम्ही कशीही तुम्ही सर्व करू शकता, गरम गरम किंवा थंडगार, खूप छान लागते। आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।